माढा लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार विजयकुमार मोरे यांना विजय करण्याचा निर्धार मिलिंद कांबळे यांनी पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केला. माढा लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार विजयकुमार मोरे यांना विक्रमी मताधिक्यांनी निवडून आणणार आहे अशी माहिती डॉ बाबासाहेब आंबेडकर असंघटित कामगार आणि हॉटेल कर्मचारी महासंघाचे सचिव मिलिंद तथा राहुल कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. संघटनेचे सर्व सभासद हे मोठ्या जोमाने प्रचार कार्यास वाहून घेतील असंही ते म्हणाले. सोलापूर जिल्ह्यामध्ये हॉटेल कामगार, हवा, कॅन्टीन आदी या व्यवसायामध्ये काम करणारे कर्मचारी यांचे आता सभासद असून या सभासदामध्ये 15 ते 20 हजार कामगार संख्या असून या संघटनेमध्ये आम्ही विचार केलेला आहे की वंचित बहुजन आघाडी या पार्टीला आम्ही पाठिंबा ठरवले आहे आणि या कामगार सभासदामधून सोलापूर जिल्ह्यामध्ये कमीत कमी 50 हजार आणि माढा तालुक्यामध्ये कमीत कमी 25 हजार कामगार असून या कामगारांशी निगडीत कुटुंबीय निगडीत आहे म्हणून या जिल्ह्यामध्ये कमीत कमी 50 हजार मतदारसंघ माढामधला मतदारसंघ मोरे साहेबांना पाठिंबा. या पत्रकार परिषदेस संघटनेचे संस्थापक उत्तम नवगिरे, अध्यक्ष बशीर घोळसे, किरण लोंढे, दत्तात्रय चव्हाण, सिद्धार्थ पवार, राणीबाई कोरे आदींची उपस्थिती होती.